आज खूप आजचा दिवस प्रत्येक मतदाराच्या आणि भारतीय नागरिकाच्या जीवनातला अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि लोकशाहीचा उत्सव, या उत्सवामध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे, आपलं हक्काचं मतदान केलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांनी घरातून बाहेर येऊन मतदान करावं आणि आपला हक्क बजवावा। देशाच्या विकासासाठी, राष्ट्र घडवण्यासाठी आपलं एक मत महत्त्वाचं आहे आणि म्हणून आज मी पाहतोय की उत्साह खूप जोरात आहे, उकाडा आहे, ऊन आहे, परंतु लोक मतदानाला उतरत आहेत। ही एक चांगली एक परिस्थिती किंबहुना एक चांगली साईन जे म्हणतो आपण की आणि संपूर्ण वातावरण जे आहे महाराष्ट्रामध्ये आपण सगळीकडे पाहतोय मतदार रांगेमध्ये उभे आहेत, मतदान करायला उत्सुक आहेत आणि त्यामुळे या मतदानामुळे या राज्याच्या देशाची जी काही लोकशाही आहे अधिक बळकट होईल, अधिक समृद्ध होईल आणि चांगले लोक निवडून येतील आणि नरेंद्र मोदीजी यांना प्रधानमंत्री तिसऱ्यांदा करण्यासाठी लोक आतुर आहेत आणि मतदान देखील जोरात करत आहेत आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील मागच्या निवडणुकीमध्ये जे यश मिळालं त्यापेक्षा जास्तीचं यश या निवडणुकीमध्ये महायुतीला मिळेल, कारण महायुतीने केलेलं काम, मोदीजींनी केलेलं काम आणि प्रत्येक मतदारसंघात झालेलं काम हे लोक कामाला पोचपावती देतील आणि महायुतीला प्रचंड मताधिक्याने विजयी करतील, हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। मुंबई ते 6 च्या 6 जागा, MMR मधले 4 जागा, अशा 10 च्या 10 जागा मुंबई आणि MMR मधल्या महायुती जिंकेल। श्रीकांत शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे, इन्होंने 2 साल में जो किया हुआ काम ये लोगों के सामने है। वहाँ हुए विकास के काम, वहाँ लोगों के हित के लिए हुए निर्णय, इसलिए ये जो चुनाव है श्रीकांत शिंदे का वो वहाँ के जनता ने हाथ में लिया है और पूरी तरह रिकॉर्ड ब्रेक मार्जिन से डॉक्टर श्रीकांत शिंदे जीतेंगे और अपनी हैट्रिक करेंगे। लोगों को मैं यही अपील करूँगा, ये लोकशाही का उत्सव है, ये अपना वोट देना हमारा अधिकार है, आपका एक वोट देश को बदल सकता है, देश को विकास की ओर ले जा सकता है, राष्ट्र को प्रगति की ओर ले जा सकता है, राष्ट्र को महासत्ता की ओर ले जा सकता है, इसलिए आपका एक वोट कीमती है, सभी लोगों ने वोट डालना चाहिए। मैं देख रहा हूँ, माहौल देख रहा हूँ, सभी लोग आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी को फिर से प्रधानमंत्री बनने के लिए बहुत आतुर है और इसलिए बहुत जोर से वोटिंग हो रही है, कड़ी धूप में लोग खड़े हैं, सब लोग वोटिंग में आ रहे हैं। ये चित्र बहुत ही आशादायक है और बिल्कुल भारी वोटों से महायुति ये 5वें चरण की सभी सीटें जीतेगी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।